बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यासाठी ठाकरे कुटुंबाला निमंत्रण. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती तर विधिमंडळामध्ये दोन्ही गटाचे प्रमुख भाषण करणार. शिंदे फडणवीस सरकार 14 फेब्रुवारीला कोसळणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं भाकीत. तर सरकार शिवजयंतीही पाहणार नाही, मिटकरींचा दावा. पुण्यातील कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत शंका, अजित पवार यांचं वक्तव्य. सोमवार मंगळवारी पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक. तेलंगणा सीमावर्ती भागाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता. सीमावर्ती भागामध्ये आज मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची बैठक. आमदार खासदारांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या जाणून घेणार. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी. पीएला फोन करून धमकी दिली. समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी पथक स्थापन करणार. वाहन चालकांच्या प्रबोधनासोबतच चाकामध्ये हवेऐवजी नायट्रोजनचा पर्याय वापरणार. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही वाईट. AQI 306 तर दिल्लीतील निर्देशांक 242. हॉकी वर्ल्ड कप मध्ये आज भारताचा न्यूझीलंडशी सामना. मालिका जिंकल्यास भारत क्वार्टर फायनल मध्ये, अन्यथा टूर्नामेंट मधूनच बाहेर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.